2014 राष्ट्रवादी काँग्रेसने आमचं सरकार पाडलं. जर सरकार कोसळलं नसतं तर राज्यात भाजप कधीच सत्तेत आला नसता आणि मराठा आरक्षणाचा प्रश्नही सुटला असता, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर केली. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं. सुनील तटकरे कसे भडकले तुम्हीच पहा. पृथ्वीराज चव्हाण एक ज्येष्ठ राजकारणी आहेत असं मी इतके दिवस मानत होतो, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांना हा विनोद काय सृष्टी काय मला कळलं नाही. 2014 मी मंत्रिमंडळामध्ये होतो आणि समिती नेमली गेली, मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं, त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही. त्यामुळे 14 सत्ता गेल्याच्यानंतर टिकलं नाही किंवा राष्ट्रवादीमध्ये टिकलं नाही हे बोलण्याच्या पाठीमागे नेमका त्यांचा हेतू काय ते मला कळू शकला नाही. एक बाब नक्की आहे की 2014 काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागितलेल्या जागांच्या वरती पहिले उमेदवार जाहीर केले. मी त्याला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो. आमच्याकडून आम्हाला गाफील ठेवून कुठल्या जागा आम्हाला पाहिजेत त्याची माहिती काढून घेतली. आणि आत्तापर्यंत प्रघात आहे की ज्यावेळेला निवडणूकपूर्व दोन प्रमुख राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते त्यावेळेला ती जाहीर झाल्याच्यानंतरच उमेदवार घोषित करत असतात. पण पृथ्वीराज चव्हाण ना काही सुपारी देऊनच दिल्लीवरना पाठवण्यात आलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये काम करायचं. त्याच्यामुळे निवडणूकपूर्व युती त्यावेळेला होऊ शकली नाही, काँग्रेसकडनं ते जाहीर झालं. आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी असेन, आदरणीय प्रफुल्लभाई असतील, त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजितदादा, आम्ही राजभवनावरती जाऊन आम्ही त्यावेळेला, कारण निवडणुका जर का आम्ही सोबत लढणार नसू, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती, त्याच्यामुळे मग सत्तेला चिकटून राहण्यामध्ये कुठलाही अर्थ नव्हता. म्हणूनच त्यावेळेला सरकारमधून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय कॉन्शियसली आणि शीर्षस्थ नेतृत्वाशी चर्चा करून आम्ही त्यावेळेला घेतलेला होता. दादा, हेच पृथ्वीराज चव्हाण असे म्हणतात की खरं तर राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात मी काही कडक निर्णय घेतला गेल्यामुळे 2014 आमचं सरकार आहे ते राष्ट्रवादीने पाडलं, असं पृथ्वीराज चव्हाण. असं आहे की पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारमध्ये सुद्धा सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील होते. काँग्रेसही पाहा सहकाराच्या वरती अवलंबून मोठ्या प्रमाणावरती आहे. मी मगाशी या ठिकाणी सांगितलं की ज्या हेतूने पृथ्वीराज चव्हाण राज्यामध्ये आले, जी काय आघाडीच्या सरकारची लय बिघडली, स्वर्गीय विलासराव देशमुख, मी सांगितलं की आत्तापर्यंतच्या कोइलिशन गव्हर्नमेंटचे सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून विलासरावांच्याकडे मी अतिशय आदराने पाहतो. आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबसुद्धा कोइलिशन गव्हर्नमेंटचे मुख्यमंत्री कसे असावेत त्याचाही आदर्श त्यांनी दिला. अशोकराव चव्हाण यांनीसुद्धा उत्तम काम केलं. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सतत पाण्यामध्ये बघतच त्यांचा कारभार त्या ठिकाणी करत आलेले होते. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा काँग्रेसला भोगावा लागला. आज काँग्रेस राज्यामध्ये चौथ्या क्रमांकावरती जी गेली त्याला कारण कोण असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण आहे.